ग्राम पंचायत गुमथळा येथे सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बेमुदत उपोषण करण्यात आले होते, तर या उपोषणाची सांगता आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते करण्यात आली. अतिक्रमणमुळे होणाऱ्या समस्यांकरिता हे उपोषण करण्यात येत होते. या उपोषणकरिता प्रदीप रामकृष्ण बोबडे आणि रामू चिंतामणजी तुटे यांची महत्वाची भूमिका होती, त्यामुळे त्यांना शरबत पाजून हे उपोषण मागे घेण्यात आले. भारत माताजी वंदे मातरम. आणि येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा बंद केला होता. आणि एका ठिकाणी 34 सर्वे नंबर आहे त्या आर आहे, त्या ठिकाणी एका लेआउट धारकाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं, हे सुद्धा सर्व माहिती आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी आपल्या कामठीचे तहसीलदार पोयामजी आणि ब्रह्मलोटीजी यांना दिली. आज ग्रामसेवकचे सचिव आणि संयुक्त या ठिकाणी मौदा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय खराबीजी या ठिकाणी आहे. आमचा जिल्हा परिषदचा सन्माननीय सदस्य दिनेशजी डोले, आमचे सर्व या ठिकाणी गुमथळा गावातील सर्व आमचे या गावातील जे उपोषणाला मदत करणारे सर्व लोक या ठिकाणी आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासनासमोर मागणी केली की हे तातडीनं अतिक्रमण हटलं पाहिजे. त्या ठिकाणी संयुक्तरित्या महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढण्याचं आश्वासन प्रशासकांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी जी आम्ही माहिती आमच्याकडे आहे त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. म्हणून आमचीसुद्धा मागणी आहे की त्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे. प्रशासनाने 15 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी मागितला, 15 दिवसामध्ये ते अतिक्रमण काढलं जाईल एवढं आश्वासन दिलं. त्यामुळे ह्या सर्व आमचा मान ठेवून प्रशासनाचा आणि आमचा मान ठेवून जे उपोषणकर्ते आहे त्यांनी उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि 15 दिवसात ते त्यांचं मागणी पूर्ण होईल. कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.